गुरुवार को महाराष्ट्र के ऊर्जा मंत्री और नागपुर के पालक मंत्री नितिन राउत को उत्तर प्रदेश के आजमगढ़ के पास पुलिस प्रशासन की ओर से रोक दिया गया था। राउत आजमगढ़ स्थित एक गांव में अपने कार्यकर्ता के परिवार को मिलने जा रहे थे। इस कार्यकर्ता की हत्या हुई थी, मगर पुलिस द्वारा राउत को रोक दिया गया। इसके बाद राउत ने अपने कार्यकर्ताओं के साथ वहां आंदोलन भी किया। इस पूरे मामले में पालक मंत्री ने बताया कि उत्तर प्रदेश में कानून व्यवस्था नहीं है, कानून का कोई भी पालन नहीं करता। आंदोलन के बाद पैदल जाने की अनुमति हमें दी गई है। उत्तर प्रदेशच्या आजमगढ़ मधील बासगाव नावाचं गाव आहे। त्या गावामध्ये एक सत्यमेव जयते नावाचा दलित चांगला युवक कार्यकर्ता आमचा, तो सरपंच होता, त्याची दिवसाधवळ्या चार लोकांनी गोळ्या घालून हत्या केली आणि हत्या करून त्यांनी जाऊन त्याच्या आईला जाऊन सांगितलं कि तुम्हारे बेटे को हमने मार डाला है, आप उसकी लाश उठाकर लेके आ जाइए। आणि अशा प्रकारची दमन नीति उत्तर प्रदेशात सुरू आहे। आणि त्याच्यावर जेव्हा तिथल्या लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त करणं सुरू केलं, पुलिसच्या गाड्या आल्या ना, पुलिसच्या गाडी खाली एक तरुण 13 वर्षाचा दलित युवक पुन्हा चिरडला गेला आणि तो मारला गेला। आणि त्यावर उत्तर प्रदेश की सरकार अशी म्हणते की शासनाचं जे काही नुकसान आहे केलं त्या दलितांकडून आम्ही भरपाई करून घेऊ। एकतर मारणे आणि उलट भरपाई वसूल करणे, याचा अर्थ उत्तर प्रदेशामध्ये कायदा व सुव्यवस्था अजिबात नाही त्या ठिकाणी, आणि दमनकारी नीती या ठिकाणी त्या ठिकाणी केली जाते। आपण लक्षात घ्या, मला तर एक शॉक बसला आहे आणि असं वाटतं की म्हणजे एक पीडा व्हायला लागली मनामध्ये की आपला देश आपण भारत देश म्हणतो, हा देश भारत देश या ठिकाणी एक सेक्युलर राष्ट्र आहे, डेमोक्रेटिक राष्ट्र आहे, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, वागण्याचं स्वातंत्र्य आहे, पण मला उत्तर प्रदेशात ते अजिबात जाणवलं नाही। त्या ठिकाणी जेव्हा मी गेलो तर गेल्यानंतर आजमगढ जिल्ह्याच्या बॉर्डरवरच मला त्या ठिकाणी थांबवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की तुम्ही त्या गावात जाऊ शकत नाही। आम्ही मग त्या ठिकाणी धरना कार्यक्रम केला, धरना कार्यक्रम 2-3 तास आमचा चालला, तरी ते ऐकायला तयार नव्हतं। शेवटी कंटाळून मग मी पायी निघालो, म्हटलं तुमको जो करना वो करो, मैं पैदल बासगाव जाऊंगा। आणि 2-3 किलोमीटर चालत आम्ही गेल्यानंतर पोलिसांनी कॉर्डन केलं अक्षरशः आम्हाला आणि आजमगडच्या रेस्ट हाऊसमध्ये सर्किट हाऊसमध्ये घेऊन नेलं। याचा अर्थ असा आहे की उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था तर अजिबात नाही। त्या ठिकाणी योगीचं हे दमन नीती सुरू आहे, जंगल राज सुरू आहे योगीचा। आणि आजच्या घटकेला जर तुम्ही तिथल्या घटना जर बघाल तर जवळपास 50%च्या जवळपास राईट झालेले आहेत। दलितांवरचे अत्याचार, महिलांचे वरचे त्यांची अब्रू लुटणे, त्यांचं उत्पीडन करणे, ह्या सगळ्या घटना आणि दलितांची हत्या करणे वगैरे ह्या 50%च्या राईट झाल्या, ज्या कधी नव्हत्या। ही आकडेवारी मी सांगत नाही, ही NCERB ची आकडेवारी आहे म्हणते या ठिकाणी। आणि उत्तर प्रदेशात देशातला अग्रगण्य असा दलित विरोधी राज्य त्या ठिकाणी निर्माण झाला आहे, जो दलितांना त्या ठिकाणी आपल्या शक्तीने दाबण्याची प्रयत्न करतो आहे। आणि वेळ प्रसंगी चांगले जर कार्यकर्ते से लढाऊ त्याला मारलं सुद्धा जातं आणि त्यांच्या आईवडिलांना सांगितलं जातं की जाऊन तुमच्या पोराची प्रेत घेऊन या तुम्ही म्हणून। आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी चिडून दगडफेक केली किंवा काही केली तर त्यांना म्हटलं जातं तुमच्याकडून वसूल करून घेऊ। ही जी नीती आहे उत्तर प्रदेशची, ही सांगतं की या देशातली लोकशाही संपलेली आहे आणि या देशामध्ये आम्हाला अजिबातही या ठिकाणी कोणताही न्याय मिळणार नाही, असं चित्र त्या ठिकाणी मला जा